दिवसच तो माझं सर्व मातब्बर शक्तिहीन झाले, खुदाची चर्चाच करू लागले. जर शिवाजी नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती. नमस्कार. शिवजयंती बसू जयंती यांना सर्वांना या शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा. गेले 2 वर्ष आम्ही शिवजयंती करू शकलो नाही करोनाच्या ह्या काळामध्ये. झाल्याने आंबेडकर जयंती झाली नाही, बसू जयंती झाली नाही, शिवजयंती झाली नाही. खरोखर 2022 साली देवाच्या कृपेने आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या कृपेने यावेळेला शिवजयंती जी अशी जी कर्नाटकामध्ये जे शिवजयंती होते तशी संपूर्ण भारत देशामध्ये होऊ शकत नाही. आणि शिवजयंती बघायचं असेल तर बेळगावकरांची शिवजयंती बघावी अशी मी संपूर्ण भारत देशाला ही विनंती करतो. आणि ह्याकरता शिवजयंतीच्या आणखीन एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आज शिवजयंतीचे गाडे आणि हे गाडे जे आज बेळगावमध्ये जे गाडे होतात तसे गाडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही हे आमचं बेळगावकरांचं भाग्य आहे. आणि आज सर्वांनी एकत्र होऊन शांतती पाळावी आणि शिवजयंतीचे गाडे पाहावी. नमस्कार, मी रविकुमार कोकितकर, श्रीराम सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष व हिंदू राष्ट्र सेना उत्तर कर्नाटक अध्यक्ष. माझ्या संघटनेच्या व माझ्या परिवाराच्या वतीनं समस्त भारत देशातील हिंदू बांधवांना हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व त्याचरित्या जगज्ज्योती बसवेश्वर महाराजांच्या पण शुभेच्छा देतो. 2 वर्षाच्या करोनाच्या कालावधीमध्ये आज आम्ही जयंत्या साजऱ्या करू शकलो नाहीत आणि यंदाच ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती व बसवजयंती साजरी होत आहे. त्यानिमित्तानं मी समस्त हिंदू समाजाला माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुण्यनगरीमध्ये खरोखर सांगायचं म्हटलं तर 2 वर्षानंतर कोरोना काळ संपला आणि या ठिकाणी बेळगावच्या या पुण्यनगरीमध्ये माननीय आमचे नेते सन्माननीय सतीश जारकीहोळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे आराध्य दैवत त्याचबरोबर जगज्ज्योती बसवेश्वर यांचा एक जयंती बेळगावच्या या पुण्यनगरीमध्ये एक चांगल्या मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा करत आहोत. खरोखर सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणखीन बसवेश्वर यांचे जर करता सर्वातपेक्षा मोठे शिष्य जर करता म्हटलं तर सतीश यांना जारकीहोळी असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्या आचार विचारांची धरणी जे सतीश यांना जारकीहोळी करता आहेत त्यांना खरोखर मनापासूनच अभिवादन. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज 18 फगड जातीच्या लोकांना एक संघ घेऊन जाण्याचं काम जे करतायत त्याच पद्धतीनं ह्या देशवासियांना सर्वांना सांगतो की कुठलंही राजकारणाचा एक प्रश्न न घेता 18 फगड जातीच्या लोकांना एकंदरीत घेऊन जाण्याचं काम आज या ठिकाणी करावं. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि जगज्ज्योती बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चेतक कांबळे, ग्रामपंचायत अलदगा.
छत्रपति शिवाजी महाराज तसेच जगज्योति बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमच्या गावच्या वतीनं तसेच या भागाचे आमदार सतीशना जारकीवळी यांच्या वतीनं आमच्या लाख लाख शुभेच्छा. संजय पाटील, देवस्थान पंच कमिटी उपाध्यक्ष अलदगा. ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಎಲ್ಲ ಇಲೆಕ್ಟೆಡ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಬಹಳ ಉತ್ಸವದಿಂದ ಶಿವರಾಯನನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾರೆ, ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಮಧು ಜಯಂತಿಯನ್ನು ಭಾಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಸುಮಾರು ಜನ ಯುವಕರು ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಮಂಟಪಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಆ ಮುಂದೆ ನೀ ಮುಂದೆ ಅನ್ನುವ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಜಗತ್ತಿಗೆ ವಿಶ್ವಗುರುವಾಗುವಂಥ ಭಾರತ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ನೇತೃತ್ವದ ಭಾರತ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತಿಯಿಂದ ವಿಜೃಂಭಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಎರಡು ವರ್ಷ ನಂತರ ಬರುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಯುವಕರಲ್ಲಿ, ಮಹಿಳೆಯರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಉತ್ಸಾಹ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾನು ಕೂಡ ಉತ್ಸಾಹಭರಿತನಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದೇ ರೀತಿ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ ಆಗಲಿ ಶಿವರಾಯ ಎಂದು ಅಂತ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳ್ತೀನಿ. शिवजन्मोत्सव कोरोना वैश्विक महामारी मुळे दोन वर्ष खंड पडला होता.
दुप्पट उत्साहात समस्त शिवभक्त बेळगावकर रस्त्यावर ही शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी उतरलेत। मी पूर्ण बेळगावकरांना या शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय शिवराय।